जनशताब्दी रिग्रेट, कोकण कन्या रिग्रेट, तुतारी रिग्रेट, मांडवी रिग्रेट आणि दिवा सावंतवाडी तीही रिग्रेट। सालाबादप्रमाणे यंदा गणपतीसाठी गावात जाणाऱ्या सगळ्या गाड्यांचं रिझर्वेशन पहिल्याच मिनिटात रिग्रेट झालेलं आहे। एखाद दुसरं अपवाद वगळता कोणाकच गणपतीचं कन्फर्म तिकीट मिळालेल्याची माहिती नाही। मग हे तिकटी गेले खंय? इतक्या गाड्यांचं रिझर्वेशन एका मिनिटातच कसा काय फुल झाला? ह्यो प्रश्न पडलो आमच्यासारख्या सर्वसामान्य कोकणी माणसा। ह्या प्रश्नाची उत्तरं कोकण रेल्वे प्रशासनाकडे असत काय? आधीच गाडी कमी आणि प्रवाशांची संख्या जास्त, त्याच्यामुळे गणपती घासाने किंवा मे महिन्यात आणि कोकण रेल्वेवर सर्वसामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकीट सहसा मिळणार नाही। ह्या काळातले सर्वसामान्य प्रवाशांच्या हक्काची तिकिटी दलालांच्या घशात तर जाणत नाही ना? ह्याबाबतचं जाब विचारण्याची गरज आहे, नाहीतर ह्या असंच सुरू राहतला। आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या नशिबात दरवाजाच्या बाजूची नाही तर संडासाच्या डेग्याचीच जागा येतली, तेव्हा वेळीच जागे व्हा।